श्री महंत ऋषिकेश गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अमोल भागवत यांच्या मध्यस्थीने सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टने पुढील 45 दिवस देवस्थान दर्शनासाठी बंद करून मंदिर परिसरातील व मूर्तीलेपण जोपासना संवर्धन विधी हा अगोदरच्या पद्धतीपेक्षा त्यात सुधारणा करून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये या हेतूने नैसर्गिक पद्धतीने सर्वांच्या देखरेखीत हे काम होणार आहे. याबाबत दिनांक 21 जुलै रोजी झालेल्या चर्चेमधून हे जाहीर करण्यात आले. यावेळी महंत ऋषिकेश गिरी यांनी सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टवर विश्वास दाखवून पुढील विधीचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने योग्य प्रकारे केल्याबद्दल संबंधित ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त श्री ललित निकम व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांचे आभार मानले. याप्रसंगी बोलताना समाजरत्न अमोल भागवत यांनी महाराज आणि ट्रस्ट यांच्यामधील विधी विषयक वाद हा सर्वच प्रकारे सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट या समिती पदाधिकारी व सदस्य यांच्या निर्णयावर अवलंबून होता. त्यानुसार फक्त ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं हे योग्य नव्हतं. 3.5 शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी मातेचं देवस्थान हे असंख्य लोकांचं श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाचा विचार करून असंख्य लोकांच्या श्रद्धेचा व धार्मिक भावनेचा विचार करून संबंधित विधी हा योग्य प्रकारे होणं हे गरजेचं होतं. त्या पद्धतीने पुढील विधी होत आहे तर यामध्ये आपणास व आपल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय आनंद होत असल्याची भावनाही यावेळी अमोल भागवत यांनी व्यक्त केली आहे. नमस्ते, जयंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरे. मागे जी प्रेस नोट झाली त्याच्यावरती सगळ्या गोष्टींवरची विचार विनिमय करत मी अमोलजी भागवत यांना भेटलो आणि अमोलजी भागवत यांच्याकडनं आमचे संवाद आपल्या सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललितजी निकम, त्याच्यानंतर व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्याशी झाले. खूप सुंदर असा संवाद झाला आणि त्या संवादानंतर मी आता हीच अपेक्षा करेन की 45 दिवसानंतर जगदंबेचं मंदिर उघडेल आणि त्या जगदंबेचं मंदिर उघडल्यानंतर भगवतीचं सुंदर असं दर्शन आपल्या सर्वांना होईल अशी अपेक्षा आहे. आणि आपलं सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टला माझ्याकडनं पुढच्या त्यांच्या सर्व कामगिरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. महंत, श्री महंत, आपल्या समोर जे आता उभे आहेत महाराज, या महाराजांचं जे म्हणणं त्यांनी मागील काही दिवसापूर्वी मीडियासमोर मांडलं होतं, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टतर्फे आपल्या आईसाहेबांचा आपल्या मातेचं जे काही त्यांनी तिथे विधी आयोजित केलेला होता, त्या मूर्तीची काही ते त्याच्यामध्ये संवर्धन होतं, त्या पद्धतीमध्ये महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वाटलं का ह्या गोष्टी योग्य पद्धतीने होत नाही आहे, तर ह्या पद्धतीचा आमच्याकडे ज्यावेळेस मुद्दा आला तर त्या मुद्द्याला आम्ही महाराजांना फोन केला आणि महाराजांना येऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ज्यावेळेस महाराजांशी आम्ही चर्चा केली तर त्यावेळेस आमच्या असं निदर्शनात आलं तर कुठंतरी कुणाच्या तरी जनतेच्या जे जनतेचं श्रद्धास्थान आहे सप्तशृंगी देवी, तिथं कुठंतरी भावना दुखावल्या जाण्याची भीती आहे. मग ह्या पद्धतीने आम्ही सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याच्यामध्ये विश्वस्त ललित निकम आणि त्यांचे व्यवस्थापक सुदर्शनजी या दोघांशी आमची चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर महाराजांचं म्हणणं ऑलरेडी त्यांना माहीत होतं, तरीसुद्धा आम्ही महाराजांचं म्हणणं त्यांना पटवून सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की महाराजांचं जे म्हणणं आहे त्यामध्ये आम्ही कुठलीही अफरातफर न करता, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस न करता, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही पुढचे 45 दिवसामध्ये, आता जे आपलं 45 दिवसाकरता मंदिर बंद आहे तर त्या 45 दिवसामध्ये अतिशय योग्य पद्धतीने त्या मूर्तीचं जडणघडण किंवा त्या मूर्तीचं संवर्धन आणि पुढचा जो त्यांचा विधी आहे तो अतिशय योग्य पद्धतीने पार पाडू. आणि त्यांनी महाराजांनी सांगितलेल्या दुसऱ्या ज्या काही म्हणजे त्याला अटी आपण म्हणू शकत नाही, त्यांची विनंती होती तर त्या विनंतीला मान देऊन त्या पद्धतीने ते पूर्ण 45 दिवस व्यवस्थितपणे तो विधी पार करणार आहेत. तर मी अमोल भागवत, भ्रष्टाचार निर्मूलन समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट आणि महाराज या दोघांचंही मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो का एका छोट्याशा चर्चेतून हा अतिशय गंभीर विषय हा त्यांनी सोडवला आणि हा सोडवल्याबद्दल दोघांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि सप्तशृंग निवासिनी ट्रस्टला मी अशी विनंती करतो की अशा कुठल्याही जर त्यांच्याकडे काही पुढच्या अडीअडचणी असतील तर त्यांनी आम्हाला बोलवा, आपण चर्चेतून नेहमी मार्ग काढू कारण की चर्चेतून चांगले चांगले मार्ग सोडवले जातात. धन्यवाद, नमस्कार.
या प्रसंगी उपस्थित श्री सुभाष ठुबे, भारत चव्हाण, अर्जुन काळोखे, दीपक लोट, रोहित बारसकर, गणेश वाघ, राजेंद्र वाघ, गौतम पगारे यांनी सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या या निर्णयाचं स्वागत केले. यापुढे अशा अडचणी आल्यास आपण सर्व संमतीने व स्वखुशीने आपणास सर्वतोपरी सहकार्य करू, असंही यावेळी सुभाष ठुबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.